सिटी इंजिनियर, आपले माजी पंचायत समिति सदस्य बाळासाहेब सावंत, आमचे सर्व सहकारी बैंक होते हैं नाम घेतलं नाही दयाचं पहिले घ्या बाळासाहेबांचं मुख्य जो प्रश्न होता हा पुलाचा होता आणि आता मला आयटी साहेब सांगत होते मी म्हटलं नाही मी हा ब्रिजवरून फिरतो आणि या ब्रिजवरूनच आलो तुमच्या अनेक वर्षांचं स्वप्न होतं थोडंसं रस्त्याचं काम राहिलेलं आहे आपण लवकरात लवकर ते सुद्धा पूर्ण करून घेऊ विशेषतः हा जो रस्ता आहे हा रस्ता इथून बांद्र्याला जाऊन मिळतो आणि हा स्टेट हायवे आहे आणि केवळ इथली कामं झाली अशी नाही तर हा संपूर्ण ज्या भागामधून येतो शिक्षिंगेवरून येतो तर तसा तो कणकवली तालुक्यातल्या कनेडीवरून सुरुवात होते परंतु शिक्षिंगेचं ब्रिज झालेलं आहे कलंबिसला नवीन ब्रिज झालेला आहे सांगलीला नवीन ब्रिज झालेला आहे आणि तुमच्यासुद्धा या गावामध्ये आता ह्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही परंतु 1.5 कोटीचं ब्रिज मंजूर आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण जसा हायवे असतो तसा हा हायवे होणार आहे आणि हा याच्यामागची एक कल्पना अशी असते की ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात पर्यटक इथून जायला लागतील त्याला तुमची छोटी छोटी दुकानं तुम्ही घातलेली असतात हॉटेल्स घातलेली असतात कोल्ड्रिंक हाऊसेस असतात ही सगळी चालायला लागते इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे परंतु त्याच्याचबरोबर ह्या लहान लहान व्यवसायामध्ये सुद्धा आपण उतरलं पाहिजे कारण ह्या सेवा लोकांना हव्या असतात आणि आपल्या मुलांनासुद्धा त्यानिमित्ताने नवीन उद्योगधंदे उपलब्ध होतात आता हा जो रस्ता जसं जाऊन बांद्र्याला मिळतो तसंच बांद्र्याहून दोडामार्ग जाणाऱ्याच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे आणि जवळजवळ 10 कोटीच्या आसपासची रक्कम 10-12 कोटी रुपये ते त्या रस्त्यावर सुद्धा खर्च होत आहेत असे सगळीकडे कामं चालू आहेत इथं जर तुमच्या समोर जाणारा जो हायवे आहे आंबोलीपासून सुरू होतो आंबोलीपासून त्याच्या रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे शेवटी पाऊस यावर्षी खूप दिवस लांबला आणि मध्यंतरी जी 2 वर्ष करोनामध्ये गेली त्याच्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे झाले त्याच्यामुळे लोकांना त्रास झाला त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा वाईट वाटतं परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातामध्ये नसतात काही ठिकाणी कंत्राटदारांकडून विलंब झाला होता त्याच्यामुळे कामं मागे राहिली होती तिथंसुद्धा कंत्राटदारांच्या मीटिंग घेतल्या काही ठिकाणी जिथं कडक भाषेत सांगायचं होतं कडक भाषेमध्ये सांगितलं काही ठिकाणी रद्द करायला काही लोकांची कामं लागली तिथं रद्द केली कारण ही शेवटी सगळी कामं ही लोकांसाठी चालू असतात माझा स्वभाव असा आहे की मी कधी वाईट कोणाला बोलत नाही वाईट कोणाचं करत नाही परंतु हे करत असताना लोकांसुद्धा गैरसुविधा होता कामा नये त्याच्यासाठी सुद्धा कंत्राटदारांनी जी कामं घेतलेली आहेत ती वेळेत पूर्णसुद्धा केली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये हे करायला लागेल नाहीतर मग त्या त्या ठिकाणी ॲक्शनसुद्धा आम्हाला घ्यायला लागते दुसरी गोष्ट अशी असते की आम्ही ज्याला रस्त्यासाठी पैसे आणतो त्याला ते चांगल्या दर्जाचे रस्ते झाले पाहिजेत दिलीप कुठे आहे दिलीप दिलीप बघा टॅक कोट आहे मी आता सगळ्यांना सांगितलं लावटी साहेब तुम्ही स्वतः लक्ष द्या मला जर कुठे टॅक कोट कमी झालेला दिसला मी स्वतःहून ते काम बंद पाडणार आणि ते तिथं मग ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार ज्याला तुम्ही टॅक कोट मारता त्याला त्याचे शिंतोडे उडत असतात एक हे मारल्यानंतर ते शिंतोडे म्हणजे तो टॅक कोट होत नाही परत त्या ठिकाणी टॅक कोट मारला गेला पाहिजे नाहीतर संपूर्ण तो मध्यमधून रस्ता असा उखडून निघतो आणि स्पीड ब्रेकरसारखा रस्ता तयार होतो तुम्ही लक्षात घ्या मी आवटे साहेब सगळ्यांना सांगितलं आहे काल तुमचे दोडामार्गचे नवीन सेफ्टी इंजिनियर होते त्यांनाही सांगितलं आहे टॅक कोटच्या बाबतीत अजिबात कुठेही हे होतं का माने तर हे रस्ते 5-5, 10-10 वर्ष टिकणार नाहीतर आज रस्ता करायचा आणि दुसऱ्या वर्षी वाहून गेला का उपयोग होत नाही आणि परत परत आम्ही पैसे आणू शकत नाही रस्त्याने असं असतं तर तुमच्या कृपेने मला आमदार व्हायची संधी मिळाली सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री व्हायची संधी मिळाली आणि ही सगळी पूर्वीच्या काळात मंजूर केलेली कामं आहेत दुर्दैवाने मध्ये करोना आला ही कामं लांबणीवर पडली तरी आता तुमच्या गावामधून जाणारे रस्ते हे अतिशय चांगले असते त्याच्याचबरोबर जे आतमध्ये जोडणारे रस्ते आहेत आता इथून तुमच्याकडून चितपवाडी म्हणून आहे केसरीची तिथं जाणारा रस्ता आहे तर मला वाटतं 3 की 4 कोटी रुपये 4 कोटी रुपये त्या रस्त्याला दिले असं प्रत्येक ठिकाणी कोट्यवधी रुपयाची कामं झालेली आहेत परंतु ही कामं झाली म्हणजे सगळं झालं असं नाही पुढच्या काळामध्ये तुमची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे सोसायटीच्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत याच्यामध्ये चांदा ते बांधा योजना अतिशय महत्त्वाची होती ज्याच्यामध्ये श्री पद्धतीची भात लागवड आहे त्याच्यासाठी पैसे होते तुमचे काजूसाठी जी काजूची बोंड फुकट जातात त्याच्यावर संशोधन करून त्याच्यामधून तुम्हाला काजूच्या बोंडाचा दर मिळावा म्हणून स्कीम होत्या तुमच्याकडे नारळाची चांगल्यापैकी लागवड आहे ह्या भागामध्ये तर नारळापासून निरा करून त्याच्यापासून साखर करायची स्कीम त्याच्यामध्ये आहे पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.